मानवता विकास मंडळ संचलित पंचशील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस श्रीशैल रणधीरे यांच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे, रेल्वेतील अधिकारी जरतार, माजी नगरसेवक अजहर हुंडेकरी, समीर पांडगळे, सामाजिक कार्यकर्ते गुरुशांत मोकाशी, आमिर शेख, मुस्तफा शेख, रोफ अरब यांच्यासह भागातील ज्येष्ठ नागरिक व पालक प्रतिनिधी, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह संचालिका सायरा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांचा संस्थेचे सचिव स्मिता लोंढे, उपाध्यक्ष मसाजी गोदसुर्वे, खजिनदार भीमराव गोदसुर्वे, संचालक महेश रणधीरे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. हसापुरे या कार्यक्रमाला येताच परिसरातील मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी झाली होती. हसापुरे यांनी रमजान सणाच्या शुभेच्छा देताना, रणधीरे परिवार हा सर्वधर्म समभाव जपतो, हीच काँग्रेस पक्षाची संस्कृती आहे, असाच बंधुभाव कायम ठेवा असे आवाहन केले. पंचशील प्राथमिक शाळेचे माझे सहकारी मित्र श्रीजी त्याच्या सत्तरच्या अमीर भाई संस्थेचे मुख्याध्यापक यांचे सहकारी श्री यलवंडे सर, इथले सर्व स्टाफ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, रेल्वेचे आमचे स्मार्टचे अधिकारी जत्ता आणि उपस्थितीसाठी जमलेले सर्व माझे बांधव आणि माझ्या सर्व भगिनी श्रीशैल रणधीरे साहेबांचा गेल्या महिन्यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून निवड झाली. आम्हाला वाटलं तर नाही जिल्ह्या वयामध्ये एक चांगला नेतृत्व मानणारा नेतृत्व करणारा एक मानाला एक आमचा चांगला मित्र भेटला. त्या वेळेला आम्ही पूर्वी आम्ही म्हणूनच काम करत होतो, त्याच्यानंतर जी असा काम करण्याची वेळ आला. या रमजान सणाच्या पवित्र दिवसामध्ये असं चांगलं उत्तम पंचशील शाळेच्या संस्थापक रणधीरेच्या सर्व त्यांच्या श्रीशैलच्या मित्रांनी घडवून आणलं. मी रमजान सणानिमित्त एवढंच मुस्लिम बांधवांना माझ्या काँग्रेस सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि हिंदू समाजाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि चांगला उपक्रम राबत जावा. कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्या पाठीशी कमीपणे उभा राहू एवढा शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देऊन माझ्या दोनसंग संपेल. प्रशालेच्या दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक महालिंग गेलगुंडे, मुख्याध्यापिका महामाया रणदिवे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.